विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ज्वालामुखी संदर्भात माहिती पाहूया। आता ज्वालामुखी म्हणजे काय? तर ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे। पृथ्वीच्या अंतरंगात अतिशय उष्ण असा तापमान आहे। तर काय होते, भूपृष्ठावर अतिशय उष्ण तापमान असल्यामुळे काय होते, पृथ्वीच्या अंतरंगात असलेले घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात आणि काय करतात, भूकवचाचा वरचा जो पार्ट आहे त्याला फाडून त्या ठिकाणी काय उद्रेक होतो, म्हणजे लावारस बाहेर निघतो आणि अशा प्रकारची जी प्रक्रिया होते त्याला ज्वालामुखी असे म्हणतात। ज्वालामुखीमुळे काय होते, तर ज्वालामुखीमुळे जो शिलारस, बाष्प, उष्ण वायू आणि गंध असे पदार्थ जे निघतात त्या पदार्थांमुळे टेकड्यांची निर्मिती होते। बरेच वेळा ज्वालामुखीमुळे पाऊस सुद्धा पडतो। ज्वालामुखीतून निघणारा जो लावारस आहे त्याच्यामुळे अनेक वस्त्या व जंगले हे त्याच्यामध्ये गाडल्या जातात। ज्वालामुखीमुळे निर्माण होणारा जो वायू आहे आणि राख आहे त्याच्यामुळे काय होते, तिथला जो वातावरण आहे तो प्रदूषित होतो। ज्वालामुखीमुळे तो त्या एरियामधला जो वातावरण आहे, ठीक आहे, तो अतिशय उष्ण होतो। ज्या प्रकारे जमिनीवर ज्वालामुखी घडून येते त्याच प्रकारे समुद्राच्या सागर तळाशी पण काय होते, ज्वालामुखी घडून येते। जे पदार्थ जमिनीवर ज्वालामुखी होऊन बाहेर पडतात तेच पदार्थ समुद्रात सुद्धा जी ज्वालामुखी होती त्याच्यातूनही बाहेर पडतात। समुद्रामध्ये होणारी जी ज्वालामुखी आहे त्याच्यामुळे काय होते, बेटांची निर्मिती होते। तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी ज्वालामुखी संदर्भात माहिती पाहिलेली आहे।